एकेकाळी काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असलेला परभणी लोकसभा मतदारसंघ आता 35 वर्षांपासून शिवसेनेचा गड बनलाय. शिवसेनेचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव आता हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. मात्र शिवसेनेच्या फुटीमुळे बदललेली गणितं त्यांच्यासाठी अडथळे ठरू शकतात. कल महाराष्ट्रमध्ये घेऊयात परभणी मतदारसंघाचा आढावा. कोण होणार परभणीचा खासदार? संजय जाधव हॅट्रिक करण्यासाठी सज्ज. संजय जाधव यांना महादेव जानकरांचं मोठं आव्हान. जाधवांचा विजय रथ जानकर रोखणार. परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय जाधव आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यात थेट सामना होणार आहे. जाधव यांनी मागल्या 2 टर्मला या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर याही मतदारसंघातील समीकरण बदलली आहे. मागल्या 2 निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेची युती होती. यावेळी जाधव हे महायुतीकडून रिंगणात आहेत, तर जानकर यांना महायुतीमध्ये अजित पवार गटाने आपल्या कोट्यातली जागा दिली. परभणी लोकसभा मतदारसंघ हा सातत्यानं 1989 पासून आजपर्यंत 98 ते 99 एक 13 महिन्याचा कालावधी भरपूर साहेबांचा सोडला, तर आज तर गायत शिवसेनेच्या ताब्यात आहे आणि उद्याही शिवसेनेच्या ताब्यात राहील. यामध्ये कुठलीही शंका असण्याचं कारण नाही. माझ्या छोट्या पक्षाला त्यांनी आज सामावून घेतलं, त्याबद्दल मी ह्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं ऋणी आहे. आणि जरी परभणीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार 5 लाख समथिंग वोट्स मिळवले होते, राजेश विटेकर माझे मित्र आहेत, त्यांच्या देखील अन्याय होण्यासाठी होऊन देणार नाही. मी दादांना सुनील तटकरेंना विनंती करेन की समजा पुढं मागं माझ्या राष्ट्रीय समाज पक्षाला कुठली जागा मिळाली तर त्यांना देखील मदत करण्यासाठी त्यांच्याबरोबर आहे. 2014 आणि 2019 निवडणुकांच्या मतांच्या आकडेवारीवर एक नजर टाकूया. 2014 मध्ये संजय उर्फ बंडू जाधव शिवसेना यांना 5,78,455 मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय बाभळे यांना 4,51,300 मतं मिळाली. संजय उर्फ बंडू जाधव यांचा 1,27,155 मतांनी विजय झाला. तर 2019 शिवसेनेच्या संजय उर्फ बंडू जाधव यांना 5,38,941 मतं मिळाली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश विटेकर यांना 4,96,742 मतं मिळाली. तर वंचित आणि MIMचे उमेदवार असलेल्या आलमगीर खान यांना 1,49,946 मतं मिळाली. संजय जाधव हे 42,199 मतांनी विजयी झाले. 2019 मतांची आकडेवारी पाहिली तर वंचितची भूमिका या मतदारसंघात महत्वाची मानली जाते. 2019 आमचा बहुजन वंचित आघाडी हा नवीन प्रयोग होता, पण त्याच्यानंतर खूप पाणी गेलेलं आहे. तर आता OBC आणि भटके मुस्लिम इतर सर्व धर्म समाज वंचित आघाडीशी बऱ्याच प्रमाणात जोडले गेलेले आहेत. त्याच्यामुळं यावेळेसची ताकद वंचित बहुजन आघाडीची खूप मोठी असणार आहे. परभणी लोकसभेची निवडणूक नेहमीच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढली गेली, मात्र इथले प्रश्न जैसे थेच राहिल्याचं पाहायला मिळत आहे. परभणी मतदारसंघातले महत्वाचे प्रश्न काय आहेत त्यावर एक नजर टाकूया. शेतकरी आत्महत्या, पीक विम्याचा प्रश्न, शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग नाही आहेत, सिंचनाचा अभाव, MIDC मरणावस्थेमध्ये आहे, रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे, शैक्षणिक मागासले पण कायम आहे, तर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे मतदारसंघातील प्रगतीपथावर कोणकोणती कामं आहेत त्यावर एक नजर टाकूया. कल्याण ते निर्मल या राष्ट्रीय महामार्ग 222 काम, रेल्वेची दुसरी लाईन टाकण्याचं काम सुरू आहे.
परभणी, परतूर, सेलू, पूर्णा, मानवत रोड, गंगाखेड रेल्वेचं नूतनीकरण, जिल्हा परिषद अद्ययावत इमारत उभारणी, ज्या ठिकाणी धनुष्यबाणावर वेळोवेळी ज्या उमेदवारांनी निवडणुका लढवल्या त्यामध्ये खान आणि बाण हे प्रामुख्याने विषय असताना आणि त्या याच्यातून जे हिंदू आणि मुस्लिम समाजाचं पोलरायझेशन होऊन सातत्याने शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला आहे. शिवसेनेची ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारे पकड आहे. परभणी मतदारसंघात ठाकरेगट, रासप आणि वंचित अशी लढत होणार आहे. वंचितचा उमेदवार जाहीर झाला नसला तरी वंचित मोठ्या लढतीच्या तयारी